लोक सहभागी होतात. खरं म्हणजे यावर्षी आम्ही प्रो गोविंदा देखील आयोजित केलं सरकारने. सरकारने या गोविंदाला प्रोत्साहन दिलं. साहसी खेळामध्ये सरकारने या गोविंदाचं समावेश केला. त्याचबरोबर प्रत्येक गोविंदाला 10 लाखाचं विम्याचं कवच देखील सरकारने दिलं. दुर्दैवाने अपघात होऊ नये, परंतु अपघात झाले तर त्यांच्या उपचारासाठी देखील सरकारने गोविंदाची सुटी देखील अशा प्रकारचं सरकारने शासनाने गेल्या वर्षीपासून या सर्व उत्सवांवरचे निर्बंध हटवून टाकले आणि पुण्या गोविंदाने जल्लोषामध्ये सण उत्सव साजरे करायला तरुणांना आणि आपण पाहतोय आणि म्हणून विकासाचे थर लावते, विकास करते, असं हे गोविंदाच्या विकासाचे थर या ठिकाणी लावले जात आहे. आणि आपल्याला माहित आहे अहंकाराचे थर उसळले आणि विकासाचे आणि प्रगतीचे थर सुरू झालेले आहे. राजकीय भाषा करू इच्छित नाही, परंतु मी एवढंच सांगतो जे काय देशात राज्यात मोदीजींच्या विरोधामध्ये सगळे एकत्र आले एकत्र येत आहे, किती एकत्र आले तरी 2024 ची लोकसभेची हंडी नरेंद्र मोदी साहेबच फोडतील अशा प्रकारचा विश्वास सर्व देशवासियांमध्ये. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, हाती घोडा पालखी, हाती घोडा पालखी, जय श्रीराम, जय श्रीराम. मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी, आमदार प्रवीण दरेकरजी आणि घाटकोपरचे अत्यंत डॅशिंग आणि तुमच्या सर्वांचे आमचे सर्वांचे अतिशय लाडके असे आमदार राम कदमजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, बरेच दिवस झाले पाऊस येत नव्हता, पण दहीहंडी आली आणि सगळ्या गोविंदांनी पाऊस पाडला, त्याबद्दल सगळ्या गोविंदांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. दरवर्षी रामभाऊंच्या निमंत्रणावरून या ठिकाणी आम्ही येतो आणि जी भव्यता आणि जी दिव्यता या दहीहंडीमध्ये पाहायला मिळते ती इतर कुठेही पाहायला मिळत नाही आणि म्हणून रामभाऊंचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे विकास कामापासून तर लोकांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत ज्या प्रकारे राम कदम प्रत्येक व्यक्तीची सेवा करतात, विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणाचा विषय असेल, सामान्य माणसाच्या आरोग्याचा विषय असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थाटनाचा विषय असेल, प्रत्येक विषयामध्ये रामभाऊ ज्या प्रकारे आपल्या परिवाराप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला वागवतात, मला असं वाटतं त्यामुळेच आपलं सगळ्यांचं रामभाऊंवर प्रेम आहे. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की जशी ही दहीहंडी उंचच उंच आहे तसं आमच्या रामभाऊचा आलेखही उंचच उंच जात राहील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी खूप शुभेच्छा देतो. आता रामभाऊंनी राजावाडीचं सगळं श्रेय मला दिलं ते मला नाही, ते त्यांच्या प्रयत्नानं आहे, त्यांनी प्रयत्न करून हे करून तुमच्याकरता आणलेलं आहे आणि म्हणून त्यांना त्याकरता देखील त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.